हॅलो फ्रेंड्स, रॉयल श्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई दुर्गा माता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो व आपल्याला सुख समृद्धी धन धान्य आरोग्य देवो, हीच मातेजवळ प्रार्थना. शारदीय नवरात्री अष्टमी 2022 महागौरीची पूजा, त्याचे महत्व, कन्या पूजन, त्याचे लाभ व मंत्र काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवरात्रीच्या दिवसात आठवा दिवस हा खूप महत्वाचा आहे. आठव्या दिवसाला महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. माता दुर्गाचे आठवे रूप म्हणजे महागौरी, तिची पूजा ह्या दिवशी केली जाते. पूजा केल्याने आपल्याला आपल्या सर्व पापातून मुक्ती मिळते. माता पार्वतीने बरेच वर्ष तप केल्यामुळे तिला गोरा रंग प्राप्त झाला होता. भगवान शिव यांनी माता पार्वतीला गोरा रंग वरदानामध्ये दिला होता, म्हणून तिचे नाव महागौरी असे पडले. अष्टमीच्या दिवशी माता महागौरीची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्ती होते, त्याचबरोबर सुख समृद्धी मिळते. महाअष्टमी ह्या दिवशी कन्या पूजन केले जाते. या माता दुर्गाचे साक्षात स्वरूप आहे, म्हणून अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन करतात. कशी करावयाची महागौरीची पूजा ते आता आपण बघूया. महागौरीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून माता महागौरीच्या फोटो किंवा मूर्तीच्या समोर दिवा अगरबत्ती लावून माताचे ध्यान करून माताला पांढरी किंवा पिवळी फुलं अर्पण करून पुढे दिलेला मंत्र जाप करावा. अष्टमीच्या दिवशी कुमारिकांना भोजन देण्याची परंपरा आहे. नवरात्रीमध्ये कुमारिकांना भोजन द्यायची परंपरा आहे, म्हणून अष्टमीच्या दिवशी कुमारी मुलांना म्हणजे मुलींना पूजन केले जाते. खरे म्हणजे नवरात्रीमध्ये रोज कुमारिकांची पूजा केली जाते. कुमारिका म्हणजे वय वर्ष 2 ते 9 ह्या वयातील मुलींची पूजा केली जाते. प्रत्येक वर्षाच्या मुलीचे देवीचे रूप निराळे आहे. माता महागौरीची पूजा, त्याचे महत्व काय आहे? जीवनामध्ये आपल्याला अनेक संकटे येतात, ती दूर करण्यासाठी तसेच पापापासून मुक्ती मिळण्यासाठी माता महागौरीची पूजा केली जाते. त्यामुळे आपली संकट दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. माता गौरीचा बीज मंत्र अशा प्रकारे आहे. श्रीं क्लीं ह्रीं वारदायी नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. श्रीं क्लीं ह्रीं वरदायै नमः. महागौरीचा मंत्र ओम देवी महागौरै नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम देवी महागौरै नमः. कुमारिका पूजन कसे करावे? आपल्या सामर्थ्यानुसार आपण 9 दिवस किंवा शेवटच्या दिवशी कुमारिका पूजन करावे. मुलींना जेवणाचे आमंत्रण द्यावे. त्यांना पाटावरती किंवा आसनावरती बसवून ओम कौमार्य नमः हा मंत्र जापचा उच्चार करत त्यांची पूजा करावी. त्यानंतर जेवायला काढून जेवणामध्ये गोड पदार्थ करावा. जेवण झाल्यावर मुलींची पद्य पूजा करावी, तसेच त्यांना भेटवस्तू द्यावी. कुमारिका पूजन केल्याने खालील विविध लाभ होतात. पूजा करताना 7 किंवा 9 कुमारिकांचे पूजन केले जाते व एक मुलगा हनुमान म्हणून पण पूजा केली जाते, म्हणजे त्याची सुद्धा पूजा केली जाते. हिंदू धर्मानुसार अष्टमी किंवा नवमी ह्या दिवशी मुलीचे म्हणजेच कुमारिकांचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. कुमारिकांचे वय 2 ते 9 वर्ष असावे. शास्त्रानुसार मुलीच्या प्रत्येक वयानुसार वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे. स्त्री ही देवीचे रूप आहे, त्यामुळे तिला नेहमी सन्मान द्यावा हाच त्याच्या मागचा हेतू आहे. कुमारिकांचे पूजन केल्यास काय फळ प्राप्त होते? वर्षाच्या मुलीला स्कंधा म्हणतात, म्हणजे 1 वर्षाच्या मुलीला स्कंधा म्हणतात. तिची पूजा केल्याने गरिबी दूर होते. वर्षाच्या मुलीच्या त्रिमूर्ती म्हणजेच दुर्गा लक्ष्मी व सरस्वतीचे रूप म्हणतात. तिची पूजा केल्यास धर्म व काम प्राप्ती होऊन आपला वंश पुढे वाढत जातो. 3 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. तिची पूजा केल्यास सर्व प्रकारचे सुख मिळते. 4 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात.
तिची पूजा केल्यास सर्व रोगांचा नाश होतो। पाचव्या वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात, तिची पूजा केल्यास शत्रूचा नाश होतो। सहाव्या वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात, तिची पूजा केल्यास धन व ऐश्वर प्राप्त होते। सातव्या वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात, तिची पूजा केल्यास सुख दुःख दूर होते व सुख प्राप्त होते। वर्षाच्या मुलीला म्हणजे 8 वर्षाच्या मुलीचा दुर्गा म्हणतात, तिची पूजा केल्यास परलोकात सुख मिळते। 9 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात, तिची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।